चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू आहे, यामुळे शेतीतील मशागत शेतकऱ्यांना करता येत नाहीये। अशात शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढले, त्याचबरोबर ढगाळ वातावरण व सततचा पाऊस यामुळे शेती पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव व मकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालाय। शेतकऱ्यांना शेतातील अंतर्गत मशागत करण्यासाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी तणनाशक फवारणी करताना दिसत आहे। दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी राजा शेतात जिकडे तिकडे अंतर मशागत करताना दिसत आहे। खत आणि फवारणीचे भाव वाढले असल्याने शेतकऱ्यांना खर्चाचा भार सहन करावा लागत आहे। दादा, सध्या शेतात आहे ना, फवारणीचे काम सुरू आहे। काय कापूस लागवड केलाय? कापूस लागवड केली, पण सतत पावसामुळे ना कापसाचं खूप नुकसान होत आहे। पाणी साठून साठून अंतर्गत मशागत होत नाही आहे, तणांचे प्रमाण वाढत आहे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याचा परिणाम म्हणजे उत्पन्नावर होऊ शकतो? उत्पन्नावर परिणाम होईल यावेळेस। परिणाम होईल? कालपासून थोडा पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे आता काय फवारणी करताय? हा, आता फवारणी करतोय। किती आपलं हे क्षेत्र? हे 14 बिघे आपलं। 14 बिघे।